आज आपण एक वाटी रव्यापासून एकदम टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत. लहानच काय तर मोठेसुद्धा आवडीनं खातील एवढा टेस्टी हा नाश्ता तयार होतो, शिवाय पौष्टिक देखील आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. बाउलमध्ये एक वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे. रवा घेताना नेहमी बारीक रवा घ्यायचा आहे. मोठा रवा असेल तर तो मिक्सरला फिरून घ्या, म्हणजे बाइंडिंग व्यवस्थित येतं. यामध्ये आता अर्धी वाटी फ्रेश ताजा आणि घट्ट दही घ्यायचं आहे. आंबट दही घ्यायचं नाही, दह्याऐवजी तुम्ही ताकाचा देखील वापर करू शकता. आणि अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने किंवा व्हिस्कच्या साहाय्याने हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटतं, मात्र त्याची कन्सिस्टन्सी आपण नंतर ॲडजस्ट करून घेणार आहोत. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी दही व पाणी घेतलं आहे. बॅटर बघा मिक्स करून घेतलं आहे, त्यामधल्या सर्व गुठळ्या मोडून घेतल्यात. आता यावरती प्लेट ठेवून घ्यायचे आणि साधारणतः 10 ते 15 मिनिट आपण हे बॅटर रेस्ट करून घ्यायचं आहे. इथे मी 15 मिनिट बॅटर रेस्ट करून घेतलं आहे. झाकण करून बघूयात. बघा रवा मस्त फुलला गेला आहे आणि बॅटर देखील हलकंसं घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत. 2 चमचे बारीक चिरून घेतलेली हिरवी शिमला मिरची आणि 2 चमचे बारीक कट करून घेतलेला कोबी, 2 चमचे बारीक खिसून घेतलेला गाजर आणि 2 चमचे बारीक कट करून घेतलेला लाल टोमॅटो आणि 1 हिरव्या मिरचीचे पातळ स्लाईस आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि अगदी चिमूटभर काळी मिरी पावडर वापरायची आहे. हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही 1/2 चमचा लाल तिखट वापरू शकता आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि अर्धी वाटी पाणी टाकून आपण बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. सुरुवातीला आपण अर्धी वाटी पाणी वापरलं होतं आणि आता अर्धी वाटी म्हणजे एकूण आपण 1 वाटी पाणी वापरलं आहे. हे सर्व साहित्य पुन्हा आपण विस्कच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे भाज्या व्यवस्थित मिक्स होतात. इथे भाज्या वापरताना तुमच्या आवडीनुसार भाज्या कोणत्याही वापरू शकता. इथे मी बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली. बघा या पद्धतीनेच बॅटर बनवून घ्यायचं आहे. शिवाय यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा इनो किंवा सोडा वापरत नाही आणि बॅटर बनवत असताना ते जास्त घट्ट किंवा जास्त पातळ देखील बनवायचं नाही. अशा पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता गॅसवरती पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि पॅनला हलकंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे हे बॅटर खाली चिटकणार नाही. बॅटर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पळीच्या मदतीने आपण पॅनवरती बॅटर सोडून घ्यायचं आहे. इथे मी 2 पळी बॅटर सोडून घेत आहे आणि हलक्या हाताने आपण हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे. हे मिश्रण थोडंसं जाडसरच पसरवून घ्यायचं आहे, अगदी डोस्यांसारखं हे बॅटर पातळ पसरवून घ्यायचं नाही. बघा पळीच्या साहाय्याने मी हे बॅटर गोलाकारामध्ये पसरवून घेतलं आहे. आता आपण साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण एका साईडने व्यवस्थित भाजला गेला की पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने देखील व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. याला तुम्ही रव्याचे अप्पम देखील किंवा रव्याचा उत्तप्पा देखील म्हणू शकता. या पद्धतीने बॅटर वरून सुकलं गेलं की यावरती आपण थोडंसं तेल सोडून घ्यायचे. ज्यावेळेस आपण हा उत्तप्पा पलटवून घेतो तेव्हा दुसऱ्या साईडने देखील तो व्यवस्थित भाजला जातो, त्यामुळे थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. एका साईडने व्यवस्थित भाजला गेला तर पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने देखील आपण व्यवस्थित भाजून घेऊयात. पुन्हा साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने देखील खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. हा बनवलेला नाश्ता तुम्ही चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता. चवीला एकदम टेस्टी लागतो कारण यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे खायला एकदम टेस्टी लागतो, शिवाय पौष्टिक देखील आहे. इथे मी दोन्ही साईडने खमंग खरपूस वास येईपर्यंत उत्तप्पा भाजून घेतलेला आहे. यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे दिसायला देखील खूप छान दिसत आहे. बॅटर पॅनवरती सोडण्यापूर्वी प्रत्येक वेळेस आपण बॅटरला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हा नाश्ता खाली चिटकत नाही आणि तुटत देखील नाही. याच पद्धतीने उरलेल्या सर्व बॅटरचा देखील नाश्ता बनवून घ्यायचा आहे. 1 वाटी रव्यापासून बनवलेला एकदम टेस्टी आणि चटपटीत असा नाश्ता तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.